सुमारे 950 वर्षांपासून चालत आलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील 201 मानकरी तसंच सेवेकऱ्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. ही माहिती कार्यक्रमाचे संयोजक गणेश चिंचोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामदैवत श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीनं हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून काशीपीठाचे उत्तराधिकारी होडगी बृहन्मठाध्यक्ष धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आणि मंद्रूप मठाचे रेणूक शिवाचार्य स्वामीजी, बसमारूढ मठ सोलापूरचे सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकोले सभागृहात हा गौरव सोहळा होणार आहे. ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेतील प्रमुख मानकऱ्यांसह या यात्रेत आपली निस्सीम सेवा अर्पण करणाऱ्या 201 सेवेकऱ्यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून या कार्यक्रमास श्री सिद्धेश्वर भक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहनही संयोजक गणेश चिंचोळी यांनी केलंय. आमची संस्था रामदेवक श्री सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम आणि दिनांक 22-3-22 रोजी मंगळवार रोजी निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे घेणार आहे. धर्मप्रसना डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य काशीपीठाचे पदाधिकारी होगीमा यांच्या शुभ हस्ते श्री देवूक शिवाचार्य स्वामी सद्गुरु श्लोक श्री स्वरानंद महास्वामीजी श्री सद्गुरु गहिनीनाथ औसेकर महाराज श्री श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी श्री नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होणार. या पत्रकार परिषदेस आनंद दुलंगे, राजेश नीला, सचिन शिवशक्ती, अमोल साखरे, सदानंद म्हेत्रे आदींची उपस्थिती होती.